Welcome students, I am Girija Dikshit, working as a lecturer in mathematics at SPM Polytechnic Kumthe. In today's video lecture, we are going to learn the last method in numerical solution of simultaneous equation. The third one method is Gauss-Seidel method. Let's start to learn it. Welcome students, now we are going to start with the next method, that is Gauss-Seidel method. Vidyarthi mitranno, आतापर्यंत आपण न्यूमरिकल सोल्यूशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये गॉस एलिमिनेशन मेथड आणि जॅकोबी मेथड या दोन मेथड बघितल्या. त्याचप्रमाणे आपण थर्ड मेथड गॉस सीडल मेथड पाहणार आहोत. त्याची प्रोसेस काय आहे किंवा त्याचे इटरेशन कसे काढले जातात ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट कन्सिडर अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. तीन इक्वेशन्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये ए वन ए टू ए थ्री दीज आर द कोइफिशियंट्स ऑफ एक्स, B1, B2, B3 are the coefficients of y and C1, C2, C3 are the coefficients of z, whereas D1, D2, D3 are constants. हे तीन इक्वेशन्स दिलेत आणि एक्स वाय झेड हे थ्री व्हेरिएबल्स दिलेले आहेत, अननोन्स दिलेले आहेत. त्यांची व्हॅल्यू आपल्याला या गॉस सीडल मेथडने काढायची. त्यासाठी काय करायचंय, फर्स्ट ऑब्झर्व द कोइफिशियंट्स ऑफ इन द फर्स्ट इक्वेशन एक्स, दॅट इज A1, B2 which is coefficient of y in the second equation, and in the third equation coefficient of z, that is C3. A1, B2, C3 हे काय असले पाहिजे, दॅट शुड बी लार्ज टू द रिमेनिंग कोइफिशियंट. म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट हा y आणि z मधच्या पेक्षा मोठा असला पाहिजे. सेकंड इक्वेशन मध्ये x आणि z च्या कोइफिशियंट पेक्षा y चा कोइफिशियंट मोठा असला पाहिजे. आणि थर्ड इक्वेशन मध्ये z चा कोइफिशियंट हा एक्स आणि वायच्या कोइफिशियंट म्हणजेच A3 आणि B3 पेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात A1, B2, C3 हे मोठे असतील तर त्याप्रमाणे आपल्याला फर्स्ट इक्वेशन हे एक्सचं असणार आहे, सेकंड हे वायचं, थर्ड हे झेडचं असणार आहे. नसेल एक्झाम मध्ये काही वेळा याप्रमाणे दिलेले नसतील तर पहिल्यांदा आपण ते करून घ्यायचे आणि मगच आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत. मग आता फर्स्ट इक्वेशन वरून, आता फर्स्ट इक्वेशन मध्ये A1 हा कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट A1 हा मोठा आहे, याच्यावरून आपल्याला एक्सचं इक्वेशन मिळवायचं आहे. तर काय करावं लागेल, तर D1 आहे तसंच ठेवले, B1 वाय आणि C1 झेड हे RHSला नेले म्हणून काय होणार आहेत, मायनस. आणि फक्त एक्स आपल्याला पाहिजेत म्हणून मी या A1 डिवाइड केलं. म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स असू दे, वाय असू दे किंवा झेड, यांनी काय करावं लागणार आहे आपल्याला, प्रत्येक ठिकाणी डिवाइड करावं लागणार. अँड टेक रिमेनिंग टर्म्स टू RHS. सेकंड इक्वेशन हे वायचं असणार आहे की ज्याच्यामध्ये B2 हा कोइफिशियंट वायचा मोठा असणार आहे. देअरफोर वाय इज इक्वल टू 1/B2 इन द ब्रॅकेट D2. A2X आणि C2Z हे मी RHSला नेल्यामुळे काय होणार आहेत, मायनस होणार आहेत. थर्ड वन इज झेड इज इक्वल टू, झेडचा कोइफिशियंट काय आहे, C3 विच इज लार्जर, देअरफोर 1/C3 इन द ब्रॅकेट D3 मायनस A3 मायनस B3. म्हणजे दीज आर द थ्री इक्वेशन्स ऑफ, दॅट इज एक्स वाय अँड झेड, याला आपण इक्वेशन 4, 5, 6 मिळणार आहोत. हे आपल्याला सारखे लागणार आहे. आता इथं आपल्याला फर्स्ट इटरेशन काढायचं, म्हणजे थोडक्यात X1ची व्हॅल्यू काढायची. तर सुरुवातीला काय करायचंय, वाय आणि झेडची व्हॅल्यू 0 ठेवायची आणि त्याच्यावरून आपल्याला फर्स्ट इटरेशन X1 काढायचं. पहिले आपण जसं जॅकोबीमध्ये बघितलं त्याचप्रमाणे, पण पुढची स्टेप मात्र पूर्णपणे वेगळी. जॅकोबीज मेथडमध्ये आपण तिन्ही इक्वेशनसाठी एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू 0 ठेवतो, परंतु गॉस सीडलमध्ये मात्र तसं करायचं नाही. आलेली व्हॅल्यू नेक्स्ट इटरेशनमध्ये लगेच यूज करायची. आता सेकंड इक्वेशन वायमध्ये आपल्याला एक्स आणि झेड लागणार. एक्सची ऑलरेडी व्हॅल्यू आपण काढलेली आहे इथे फर्स्ट इटरेशनमध्ये X1, ती X1ची व्हॅल्यू ठेवायची आणि झेडची व्हॅल्यू काढली नाही म्हणून आपण तिचे 0 ठेवणार आहोत. याच्यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, वायची, वी कॉल एज Y1. फॉर द थर्ड टाइम, आता थर्ड टाइम आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू लागणार आहेत. आलेल्या लेटेस्ट व्हॅल्यू X1 आणि Y1 या व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 6 मध्ये ठेवायच्या आणि त्याच्यावरून आपल्याला Z1ची व्हॅल्यू काढायची. अशा प्रकारे आपल्याला X1, Y1, Z1, दिस इज द फर्स्ट इटरेशन, या फर्स्ट इटरेशनच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात. मग असं आपल्याला फर्स्ट इटरेशन, सेकंड इटरेशन, प्रत्येक इटरेशनला ही प्रोसेस रिपीट करायची. देअरफोर धिस प्रोसेस इज रिपीटेड अंटिल द डिझायर्ड अॅक्युरसी. म्हणजे आपल्याला कुठपर्यंत हे इटरेशन्स हवे आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे प्रोसेस रिपीट करता येते. दिस इज कॉल्ड ॲज, ही जी मेथड आहे त्याला काय म्हटलं जातं, गॉस सीडल मेथड. आता आपण फर्स्ट वन एक्झाम्पल बघणार आहोत. युझिंग गॉस सीडल मेथड
सॉल्व द सिस्टीम ऑफ इक्वेशन्स अप टू टू इटरेशन. टू इटरेशनपर्यंत ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आणि इथं काय दिलेलं आहे, तीन इक्वेशन्स दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. हेच इक्वेशन आपल्याला गॉस इलिमिनेशननी पण काढता, सोल्युशन गॉस इलिमिनेशननी पण काढता येतं आणि जॅकोबिजनी पण काढता येतं. परंतु एक्झाममध्ये जी मेथड सांगितली त्याच मेथडने आपल्याला सोडवायचं. फर्स्ट राईट डाऊन द गिव्हन इक्वेशन्स. पहिल्यांदा आपण दिलेले इक्वेशन्स लिहिणार आहोत की जेणेकरून आपल्याला कोइफिशियंट याचा एक्सचा फर्स्ट इक्वेशनमध्ये, सेकंडमध्ये वायचा आणि थर्डमध्ये झेडचा कोइफिशियंट मोठा आहे का नाही ते आपल्याला पाहता येतं. That is, this is the third equation, which is equal to 12. आता फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट आहे 10, की जो वायचा कोइफिशियंट आणि झेडचा कोइफिशियंट 1:1 आहे त्यापेक्षा मोठा आहे. Therefore, this will be the equation of x. We call equation 1. सेकंड इक्वेशनमध्ये पुन्हा आपण जर बघितलं तर वायचा कोइफिशियंट 10 हा एक्स आणि झेडपेक्षाच्या कोइफिशियंटपेक्षा मोठा आहे, म्हणजे हे इक्वेशन नंबर होणार आहे 2. आणि थर्ड वन की ज्याच्यामध्ये झेडचा कोइफिशियंट 10 हा एक्स आणि वायच्या कोइफिशियंटपेक्षा मोठा असणार आहे. देअरफोर वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 3. दीज आर इक्वेशन 1, 2, 3. आता याच्यावरून आपल्याला एक्स वाय झेडचं इक्वेशन मिळायचं. म्हणजेच आपल्याला काय लिहावं लागेल, दीज इक्वेशन्स कॅन बी रिटन ॲज. हेच आपल्याला इक्वेशन कसे लिहिता येतात ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन हे एक्सचं असणार आहे. देअरफोर वी राईट एक्स इज इक्वल टू, एक्सचा कोइफिशियंट काय 10, 1/10 इन द ब्रॅकेट 12 मायनस, हे प्लस वाय आहे तिकडे गेल्यावर मायनस झेड, पण मायनस म्हणजे मायनस वाय मायनस झेड. वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 4. नेक्स्ट वाय इज इक्वल टू, वायचं इक्वेशन काढायचं असेल तर पुन्हा आता जर का वायचा कोइफिशियंट आहे मोठा 10, दॅट इज 1/10 इन द ब्रॅकेट 12 मायनस एक्स मायनस झेड. वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 5. And for the third one, that is z is equal to 1/10 in the bracket 12 minus, he plus x hai, tikade gelyavar kay honar hai, minus x minus y. We call this is equation number 6. He aplyala 4, 5, 6 teen equation milale. Ata apan first iteration la start karnar ahot. First iteration sathi kay thevayche value aplyala, first iteration sathi aplyala y ani z cha value lagnar ahet. For x1 sathi. म्हणून आपण सुरुवातीला वाय आणि झेडची व्हॅल्यू 0 ठेवणार आहोत. देअरफोर फॉर एक्स वन पुट वाय इज इक्वल टू झेड इज इक्वल टू 0. देअरफोर एक्स वन इज इक्वल टू इन इक्वेशन 4 1/10 इन द ब्रॅकेट 12 मायनस वाय मायनस झेड, दोन्ही पण 0 आहेत म्हणून काय येणार आहे 12 मायनस 0 मायनस 0, दॅट इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 10. इथं आपल्याला हँडलिंग ऑफ कॅल्क्युलेटर मात्र केअरफुली करायचं. दॅट इज 12 डिवायडेड बाय 10, दॅट इज हिअर वी गेट 1/2. दिस इज एक्स वन. आता मला वाय वनची व्हॅल्यू काढायची. वाय वनची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्सची व्हॅल्यू तर 0 ठेवायची नाही, तर आलेली लेटेस्ट व्हॅल्यू आपण 1.2 ठेवणार आहोत. दॅट इज नाव फॉर द सेकंड टाइम पुट एक्स इज इक्वल टू 1.2 अँड झेड इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 5. आता आपण सेकंड इटरेशन सॉरी वाय वनसाठी एक्स आणि झेडचे व्हॅल्यू लागणार आहेत. एक्सची व्हॅल्यू ठेवली मी 1.2 आणि झेडची व्हॅल्यूज ठेवली 0, म्हणजे 1/10 12 मायनस 1.2 मायनस 0 विच इज इक्वल टू, आपण हेच जर कॅल्क्युलेटरवर केलं तर काय मिळणार आहे 12 मायनस 1.2 विच इज इक्वल टू डिवायडेड बाय 10, म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे 1.08, म्हणजे आपली व्हॅल्यू येते 1.08. दिस इज अबाउट वाय वन. नाव वी कॅन फाईंड आउट सिमिलरली झेड वन. आता झेड वनसाठी आपल्याला कोणाच्या व्हॅल्यू लागणार आहेत एक्स आणि वायच्या, म्हणून पुट एक्स इज इक्वल टू 1.2 अँड वाय इज इक्वल टू 1.08 इन इक्वेशन 6. देअरफोर वी गेट झेड वन इज इक्वल टू 10 12 मायनस एक्स, एक्स इज 1.2 मायनस 1.08 विच इज इक्वल टू, आता पुन्हा आपण हे कॅल्क्युलेशन करणार आहोत 12 मायनस 1.2 मायनस 1.08 विच इज इक्वल टू 9.72 डिवायडेड बाय 10, दॅट इज वी गेट 0.972. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ एक्स वन वाय वन झेड वन. दॅट इज हिअर वी कम्प्लीटेड सेकंड इटरेशन. परंतु आपल्याला एक्झाममध्ये काही वेळा टू इटरेशन्स विचारले जातात, मग पुन्हा हे कसं यूज करायचं ते आपण
पाहणार आहोत. म्हणजेच आता आपण काय करणार आहोत, सेकंड इटरेशन ची व्हॅल्यू कशी काढायची ते पाहणार आहोत. फॉर द सेकंड इटरेशन वी अगेन यूज द सेम प्रोसेस, दॅट इज आता एक्स टू जर काढायचं असेल तर मला वाय आणि झेडच्या व्हॅल्यू लागणार आहेत. या वाय आणि झेडच्या व्हॅल्यू लेटेस्ट आलेल्या आपण ठेवणार आहोत 1.08 and 0.97. therefore for the first iteration, that is for x2, put y is equal to, y ची आता आपण लेटेस्ट व्हॅल्यू काढलेली आहे, दॅट इज 1.08 and z is equal to 0.972. या व्हॅल्यू आपण आता काढलेल्या त्या व्हॅल्यू ठेवणार आहोत. हे कशामध्ये ठेवायचं, इक्वेशन 4. therefore x2 is equal to 1/10 in the bracket 12 minus y minus z, that is 0.972, which is equal to, ह्याची व्हॅल्यू जर आपण काढली तर काय येणार आहे, 12 minus 1.08 minus 0.972, which is equal to, we get as 0.9948 divided by 10, which is equal to 0.9948. here we get this x2. आता आलेली x2, आता y2 जर काढायचं असेल तर लेटेस्ट व्हॅल्यू ही पुन्हा पुट करायची. नाऊ फॉर नेक्स्ट वन, पुट x इज इक्वल टू 0.9948 अँड द व्हॅल्यू ऑफ z इज 0.972. देअरफोर y2 इज इक्वल टू, पुन्हा हे इक्वेशन यूज करायचंय, 1/10 इन द ब्रॅकेट 12 मायनस x मायनस z, दॅट इज 0.972. आता आपण हे कॅल्क्युलेशन पुन्हा करणार आहोत, दॅट इज नाऊ फॉर y2 अगेन वी यूज दिस इक्वेशन, 1/10 इन द ब्रॅकेट 12 मायनस x ची व्हॅल्यू आपण लेटेस्ट आलेली ठेवणार आहोत आणि z ची व्हॅल्यू 0.972. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळतात आणि सिम्प्लिफिकेशन केलं तर काय मिळतं ते आपण पाहणार आहोत. दॅट इज मायनस 0.972 हे ब्रॅकेटमधलं मी कॅल्क्युलेशन केलं, इक्वल टू डिवायडेड बाय दिस 10, दॅट इज हिअर वी गेट 1.00032. दॅट इज हिअर दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस y2. नाव फॉर z2, पुन्हा आता आपल्याला z2 काढायचं आहे. z2 काढण्यासाठी पुन्हा हे 6-1 इक्वेशन आणि त्यासाठी x ची व्हॅल्यू लेटेस्ट 0.9948 अँड y ची व्हॅल्यू आत्ताच आलेली 1.003 ही वापरणार आहोत. इथं 3-3 किंवा 3-2 जरी वापरली तरी आन्सर आपलं सेमच येणार. नाव पुट हिस इन इक्वेशन 6, दॅट इज z2 इज इक्वल टू 1/10 इन द ब्रॅकेट 12 मायनस x, मी x ची व्हॅल्यू ठेवली, मायनस दॅट इज y इज 1.0033, विच इज इक्वल टू, आता हे मी कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवर केलं तर आन्सर काय येईल, 12 मायनस 0.9948 मायनस 1.0033, दॅट इज इक्वल टू 1.0019, आणि त्याला डिवायडेड बाय जर 10 केलं तर व्हॅल्यू काय येते, 1.00, म्हणजे थोडक्यात 1.0001. आपण 4 डिजिट पर्यंत इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ x2, y2, z2. अशा प्रकारे सोल्युशन काय असणार आहे, देअरफोर सोल्युशन ऑफ इक्वेशन इज आफ्टर टू इटरेशन, दॅट इज वी गेट एज x इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 0.9948, y इज 1.0033 अँड z इज 1.0001. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द सोल्युशन. नाऊ कम टू द सेकंड वन एक्झाम्पल, सॉल्व द सिस्टीम युझिंग गॉस सिडल इटरेटिव्ह मेथड अप टू 1 इटरेशन ओनली. एक्झाम मध्ये आपल्याला 1 इटरेशन किंवा 2 इटरेशन पर्यंत विचारले जाऊ शकतात. अँड हिअर 3 इक्वेशन्स आर गिवन, अगेन ऑब्झर्व द कोएफिशियंट्स ऑफ x y z. आता पुन्हा इथे आपण फर्स्ट मध्ये x चा कोएफिशियंट 10 हा y आणि z पेक्षा मोठा आहे, म्हणजे दिस इज द इक्वेशन ऑफ x, वी कॉल इक्वेशन 1. सेकंड मध्ये
y चा कोइफिशियंट 10 हा x चा कोइफिशियंट आणि z चा कोइफिशियंट 1 याच्यापेक्षा मोठा आहे, वी कॉल दिस इज इक्वेशन 2. अँड इन द थर्ड इक्वेशन कोइफिशियंट ऑफ z 5 इज ग्रेटर दॅन द कोइफिशियंट ऑफ x अँड y. म्हणजे थोडक्यात आपण जर इथं बघितलं, फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा, सेकंड इक्वेशन मध्ये y चा आणि थर्ड इक्वेशन मध्ये z चा कोइफिशियंट असला पाहिजे आणि तो इथे ऑलरेडी दिलेला आहे. आता आपल्याला इथं काय करायचंय, एक्स वाय झेड चे इक्वेशन मिळवायचं. दॅट इज एक्स इज इक्वल टू एक्सचा कोइफिशियंट 10, दॅट इज 1/10 इन द ब्रॅकेट 12 मायनस वाय मायनस झेड. आत्तासारखंच हे आर एच एस ला नेल्यावर काय होणार आहेत, मायनस. सेकंड इक्वेशन वाय इज, वायचा कोइफिशियंट आहे 10, अगेन 1/10 इन द ब्रॅकेट 13 मायनस 2x मायनस झेड. आणि हे लिहिताना आपण एक्स वाय झेड याच ऑर्डरने लिहा, म्हणजे आपलं एक्झाम्पल कॅल्क्युलेशनच्या वेळेस चुकणार नाही. झेड इज इक्वल टू, आता इथं झेडचा कोइफिशियंट आहे 5, 1/5 इन द ब्रॅकेट 7 मायनस, हे प्लस एक्स आहेत तिकडे गेल्यावर मायनस, प्लस वाय आहेत तिकडे गेल्यावर मायनस, मायनस एक्स मायनस वाय. वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 4, विच इज इक्वेशन ऑफ एक्स, दिस इज इक्वेशन ऑफ वाय अँड दिस विल बी द इक्वेशन ऑफ झेड. आता आपण फर्स्ट इटरेशन करणार आहोत. फर्स्ट इटरेशनसाठी आपल्याला वाय आणि झेडची व्हॅल्यू लागणार आहे. इनिशियली आपण काय ठरवणार आहोत, ह्या व्हॅल्यू झिरो ठरणार. देअर फोर पुट एक्स, सॉरी, वाय इज इक्वल टू झेड इज इक्वल टू झिरो इन इक्वेशन 4. देअर फोर वी गेट एक्स 1 इज इक्वल टू 1/12 इन द ब्रॅकेट, सॉरी, 1/10 इन द ब्रॅकेट 12 मायनस वायची व्हॅल्यू 0, झेड 0, दॅट इज इक्वल टू 12/10, दॅट इज 1.2. फॉर द सेकंड टाइम नाव पुट एक्स इज इक्वल टू 1.2 लेटेस्ट व्हॅल्यू, आणि झेडची व्हॅल्यू काय ठेवायची आहे, अगेन वी पुट 0. देअर फोर वाय 1 इज इक्वल टू 1/10 इन द ब्रॅकेट 13 मायनस 2x म्हणजेच 1.2 मायनस 0 विच इज इक्वल टू. आता इथे जर आपण ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवर काढली तर ती कॅल्क्युलेटरवर काय येते ते आपण पाहणार आहोत. 13 मायनस 2 × 1.2 विच इज इक्वल टू, हे झिरो कॅल्क्युलेशनमध्ये नाही घेतले तरी पण चालते, डिवायडेड बाय 10 इक्वल टू 1.06. दिस इज वाय 1. अँड फॉर द थर्ड टाइम पुट, आता थर्ड टाइम आपल्याला काय लागणार आहे, एक्स आणि वायच्या, या एक्स आणि वायच्या लेटेस्ट व्हॅल्यू यूज करायचे. दॅट इज पुट एक्स इज इक्वल टू 1.2 अँड वाय इज 1.06 इन इक्वेशन 6. इथं आपण हे इन इक्वेशन 5 मध्ये ठेवलेले आहे. देअर फोर झेड 1 इज 1/5 इन द ब्रॅकेट 7 मायनस एक्स 1.2 मायनस वाय, दॅट इज 1.06 विच इज इक्वल टू, दॅट इज 7 मायनस 1.2 मायनस 1.06 विच इज इक्वल टू 4.74. आता याला पुन्हा डिवायडेड बाय काय करायचं आहे, 5 करायचं आहे. आन्सर इज 0.948, दॅट इज झेड 1 इज 0.948. देअरफोर आफ्टर फर्स्ट इटरेशन, आपल्याला फक्त फर्स्ट इटरेशन म्हणून, देअरफोर आफ्टर फर्स्ट इटरेशन द व्हॅल्यू ऑफ एक्स ऑर एक्स वाय झेड आर एक्स इज 1.2, वाय इज 1.06 and z is 0.948. in this way we can find out the solution. Next is question 3. Solve the system using Gauss-Seidel method up to one iteration only. One iteration parent value kadaychi ani 3 equations dilele ahet. पुन्हा आता सारखं चेक करायचंय, फर्स्ट इक्वेशन मध्ये एक्स चा, सेकंड मध्ये वाय चा आणि थर्ड मध्ये झेड चा कोइफिशियंट मोठा आहे का नाही. इथे ऑलरेडी दिलेल्या तिन्ही इक्वेशन मध्ये एक्स वाय झेडचा कोइफिशियंट मोठा आहे. देअर फोर वी कॉल इक्वेशन 1 इक्वेशन 2 अँड दिस विल बी द इक्वेशन 3. नाव दीज इक्वेशन्स कॅन बी रिटन ॲज, दॅट इज आता इथं एक्स 1 चं लिहायचं आहे तर 1/10 इन द ब्रॅकेट 9 मायनस 2y मायनस झेड, एक्सच्या कोइफिशियंटने डिवाईड केलं आणि इकडे नेले. सिमिलरली वाय इज इक्वल टू, वायचा कोइफिशियंट आहे 20, 1/20 इन द ब्रॅकेट मायनस 44 प्लस 2x चे तिकडे गेल्यावर मायनस 2x मायनस 2z चे आर एच एसला गेल्यावर प्लस 2z. अँड झेड इज इक्वल टू
इन द ब्रैकेट 1/10 इन द 22 माइनस से काय होणार आहे प्लस 2x माइनस 3y. वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 4, दिस इज इक्वेशन 5 एंड इक्वेशन 6. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट इक्वेशन ऑफ एक्स वाय झेड. आता फर्स्ट इटरेशन साठी काय करायचंय, पुट y इज इक्वल टू झेड इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 4. देअरफोर एक्स वन इज 1/10. आता एमसीक्यूला जर विचारलं तर आपल्याला फास्ट आलं पाहिजे. y ची व्हॅल्यू 0 ठेवली, झेड ची व्हॅल्यू 0, म्हणजे लिहित बसायची गरज नाही. 9/10 दॅट इज वी गेट ओनली ॲज 0.9. फॉर द सेकंड इटरेशन पुट x इज इक्वल टू 0.9 अँड झेड इज 0. देअरफोर y1 इज 1/20 इन द ब्रॅकेट मायनस 44 मायनस 2 × 0.9. झेड ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून ती नाही लिहिली तरी पण चालते. दॅट इज मायनस 44 मायनस 2 मल्टीप्लाइड बाय 0.9. दॅट इज इक्वल टू वी गेट मायनस 45.8 डिवायडेड बाय 20. दॅट इज हिअर वी गेट मायनस 2.29. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ y1. अँड फॉर द थर्ड टाइम पुट x इज इक्वल टू 0.9 अँड y इज इक्वल टू मायनस 2.29. देअरफोर z1 इज 1/10 इन द ब्रॅकेट 22 प्लस 2x 0.9 मायनस 3y दॅट इज मायनस 2.29 विच इज इक्वल टू वी गेट ॲज दॅट इज 22 प्लस 2 × 0.9 मायनस 3 मल्टीप्लाइड बाय मायनस 2.29 विच इज इक्वल टू वी गेट ॲज 30.67 डिवायडेड बाय 10 दॅट इज हिअर वी गेट 3.067. दिस इज द व्हॅल्यू ऑफ झेड वन. देअरफोर आफ्टर फर्स्ट इटरेशन द सोल्यूशन इज म्हणजे एक्स झेड बाय झेडची व्हॅल्यू काय असणार आहे, दॅट इज एक्स इज 0.9, वाय इज मायनस 2.29, झेड इज 3.067.